नारायणगाव जवळील पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथे सातपीर बाबांचा दर्गा आहे. या पीर बाबांच्या दर्शनासाठी अनेक ठिकाणावरून भाविक भक्त येत असतात. अतिशय जागृत असं असणारं हे देवस्थान या ठिकाणी दर गुरुवारी प्रचंड गर्दी भाविकांची लागलेली असते. यावेळी या सातपीर बाबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त असतील, येथील भाविक असतील यांच्याशी चर्चा केली आहे आपला आवाजचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी. पाहुयात. हजरत सय्यद सातपीर बाबांचा या दर्ग्यामध्ये आपण आलो आहोत आणि या दर्ग्यामध्ये सर्व धर्मीय लोक भक्त या दर्ग्याला दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि माझ्यासोबत या दर्ग्याचे विश्वस्त किंवा ट्रस्टी हरिभाई आहेत. हरिभाई, या दर्ग्याचं महत्व थोडक्यात. दर्ग्याचं महत्व असे, प्रत्येक गुरुवारी हिंदू आणि मुस्लिम एकत्र इथे येतात, भरपूर लोक येतात आणि सर्वांना जवळपास इथे फायदा होतो. म्हणजे आधी एक मोठा कार्यक्रम असतो वर्षातून, संतांचा कार्यक्रम, तो उर्दू तारीख 12 रब्यू लावल म्हणतो, 4 रब्यू लावल म्हणजे उर्दू तारीखच्या साधारण नोव्हेंबर ते ऑक्टोबर या पिरियडला तो संदला असतो. मोठा फार मोठा संदला असतो. पुन्हा मुंबई बाकीचे जुन्नर आपल्या इथले बरेचसे पंचक्रोशीचे लोक इथे येतात, आवर्जून येतात. महाप्रसाद पण असतो, सर्व होतं बाबांचं काम पण चांगलं आहे. लोकांना जे जे ज्यांनी ज्यांनी जे नवस केले आजपर्यंत असं कोणी बोललं नाही, काम तर नवस पूर्ण झालेलं नाही. सर्वांना फायदा झाली आहे. इथे अतिशय जागृत स्थान म्हणून या दर्गाला महत्व आहे. अनेक भाविक, अनेक धर्मीय लोक या ठिकाणी मोठ्या भक्तीभावाने येतात. सचिन लोखंडे माझ्यासोबत आहेत, काय सांगाल बाबांबद्दल? जर सांगायचं झालंच तर बाबांपासून ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत फायदा घेतला, बाबांनी जे जे डोक्यावर हात ठेवला, त्यांचं आजपर्यंत खरोखर कल्याण झालेलं आहे. आणि आपण सर्वांनी सर्वधर्मीय समभाव हा ह्या ठिकाणी पाहायला मिळतो, दरवर्षी पाहायला मिळतो, तर गुरुवारीही पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी जो जो बोट प्रसाद आहे, जो जो घेतो, त्याचं कल्याण नक्कीच होतं असं या ठिकाणी सर्व इच्छितो. नक्कीच या ठिकाणी आल्यानंतर सर्वांची मनोकामना या दर्ग्यात आल्यानंतर पूर्ण होते आणि प्रत्येक जण तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, तो या दर्ग्यात येतो आणि आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मनात असलेला नवस असेल किंवा जो काही त्याचा प्रश्न असेल तो निश्चितपणे हे बाबा, हा दर्गा, हे देवस्थान या ठिकाणी पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आपल्यासाठी किरण वाघेसह कॅमेरामन सागर जय तुले.